चाललोय कॉलेजला आणि आपल्या माग आहे ते कुठला डोंगर आहे रे, हा ते दावण मलिक बाबाचा डोंगर आहे. दावण मलिक बाबा तिकडे राहिलं पण ही डोंगर मोठा आहे इकडं, तर म्हटलं जाता जाता शूट करावा. आणि आपल्या कालच्या व्हिडिओला नाही सॉरी परवाच्या व्हिडिओला एकदम भारी भावांनो तुम्ही प्रेम केलं त्याबद्दल थँक्यू. कारण एक व्हिडिओ पण आपला एका व्हिडिओवर कॉपीराइट क्लेम पडलाय ज्याच्यावर 11 व्यू गेलेत आणि दुसरा व्हिडिओ 51 पहिल्यांदा व्यू गेल्या माझ्या लॉंग व्हिडिओला. तर भावानो मनापासून धन्यवाद. आणि आता आपण जाऊया आधी कॉलेजवर आणि मग तिथं जाऊन शूट करू आपण व्हिडिओ. भावानो आपण काय झालंय कॉलेजमधून आता आलोय बाहेर आणि म्हणलं पाऊस चालू होता त्यामुळे काय शूट करता आलं नाही आपल्याला ब्लॉग. पण आता शूट करतोय थोडासा ब्लॉग. घरी गेलो आपण अजून करणार आहे थोडंसं खाल्लं काय पाऊस चालू होता त्यामुळं मोबाईल काय बाहेर काढला नाही मी. सारखा पाऊस चालू आहे आता म्हणजे ऊन इकडं तळ. तर आता आम्ही विट्यातनं निघालोय कलडोणला कॉलेजवरनं. तर म्हणलं थोडासा ब्लॉग शूट करावा. आपण घरी गेलो अजून करणार आहे ब्लॉग शूट तोपर्यंत बघा. इकडं बांधाव खालच्या मग आपली आज 4 लेक्चर झाली. पहिल्यांदा सगळ्या लेक्चरला बसलो मी आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आता एसटीचा अजून पास नाही निघाला माझ्या बोनाफेड भेटल्याशिवाय. तर आपण अप्लाय केलंय 8 झालं पण काय अजून काय आपल्याला भेटलंच नाही. तर म्हणलं मग तोपर्यंत गाडीनंच जायचं आपण. चला मग आपण पुढे काय ब्लॉग मध्ये उदय बघू. मोज चारून झाली त्यामुळे काल तोडलेलं जाळण आणायला चाललोय पोत्यात आता. आणि विषय असा झाला थोडा वेळ घरात बसलेलो तर म्हणलं बसून तर काय करायचं म्हणलं जाळण तर आणूया. फोडायचं होतं आत्ता 5:30 पाहुणेसा वाजलेत त्यामुळे म्हणलं आत्ता जाळण फोडाय नको आता आपण जाऊया आणि हे घेऊन येऊया. आज विषय असा झाला कॉलेजमध्ये आपल्या भावाला न्यायचं होतं म्हणजे शिवजीत. काल पहिल्यांदा जे इंटरव्ह्यू त्याच्या संग सोबत दिला पहिल्यांदा शूट केला ब्लॉग तो. पण भाव आपला गेला कुंदरला तालमीला अकलूजवळ. तर आज सकाळीच गेला 9:30 गाडीनं. तर काय विषय नाही त्याचा पण. पण आता आपण जाऊया जळण आणायला. आणि आबळ पण आलं इकंड थोडंसंच आहे हे बघा. तर बघू आपण आता जळण आणू घरी जाऊ. अजून म्हशीला पेंट चारायच्या भावानो आणि मग आपण जिमला परत हे करून जायचं दूध घालून. काल लेट झालं थोडं जिममध्ये व्हिडिओ काढाय. रात्री घरी जायला वाजले 10:15 मला कारण तिथं बसलेलो जरा उशीर. तर भावानो हे आपण इथं जाळण फोडलेलं आहे सकाळी थोड्याच नेलेलं. चोरा राहिलेला थोडासा चोरा राहिला तो म्हणलं भरून घेऊन जावा कारण इकडे शेरडवाली माणसंली येते ती त्यामुळं ही नेतेली फोडलेलं. आणि ह्या गाठ्या येत्या मुळ्या फोडायच्या आहेत त्या पण उद्या. तर त्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. आत्ता आपण जाळा न्यायचा आहे तर चला मग आपण आता जाळा नेऊ आधी. तर भावानो आत्ता मी आलो जिममधनं आणि जिममध्ये जास्त पोर असल्यामुळं काय शूट करता आलं नाही त्यामुळं बालाखाली थांबलोय. आणि आत्ता
आवाज लिहिले 10 करेक्ट. तुम्हाला काही नीट दिसत नसेल पण आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा मला. आणि आपल्या चॅनलला विसरू नका भाऊनो, आपला आवडता चॅनल आर्यन ब्लॉग्स.